काय आहे? डंप ट्रक आणि त्यांनी माती भरली. त्यांना चिकन सूप आवडतं? चिकन सूप नाही, चिकन सूप तर आपल्या दोघींना करायचं. किंवा आपण कुठे चाललो? आम्ही चाललो बदामाच्या खाली. बदामाच्या खाली, बदामाच्या झाडाखाली. आता आम्ही मातीत काय करणार आहे? आम्ही मातीचे चिकल बनवणार आणि खेळणार. काय आहे? डंप ट्रक आणि त्यांनी माती भरली. दाखव तुझा डंप ट्रक. हा बघा डंप ट्रक. वाव. आणि ही सगळी खेळणी तू का जमा केली आहेस? काय करणार आहेस? सगळ्यांना खायला दिले आणि जेवण बनवायला आणि कापायला. मातीचे जेवण. तुला मातीत खेळायला आवडतं जास्त? खूप. झाली आता जानाने इथे त्याच्यात मातीत टाकली. ही गेली ती माती. मी पण भरू का तुझ्या डंप ट्रक मध्ये माती? की मी दुसरं काय करू? तिथे काम करत्या किचन मध्ये तिथपर्यंत माती आणत्या. चिखल बनू म्हणजे मला पहिले त्याच्यात पहिले त्या पलपल मध्ये माती टाकली ना, त्याच्यात त्याच्यात पाणी टाकताना आणि चिखल बनवायचे. त्याची शेती तू सगळं ते नीट लावून ठेव. या सगळ्या प्राण्यांना आमचं जेवण बनवून झाल्यानंतर वाढायचंय. या सगळ्या प्राण्यांना जंगलात सोडूया का? आले ते सगळे प्राणी जंगलातून पान वगैरे खातात. त्याच्यासाठी या सगळ्यांना जंगलात सोडू. अगं पण आपल्याला जेवण बनवून त्यांना वाढायचंय ना. मग नंतर जंगलात सोडू त्यांना पाणी प्यायला. की पाणी पण आणून द्यायचं? पाणी तर आपण आणू. हा हा ते पाणी पितो ना दीदीचं. हे काय करते? मी बनवते चपाती, भाजी आणि वरण. मी भात येलो वरण आणि भात. येलो वरण? हा मी भात. ओके. पण आता काय बनवतेस? आता भात बनवते. अच्छा. भात त्याचे आणि चिकन सूप. हे जरा कोणी मला सोलून देतात? चिकन सूप. हा चिकन सूप. आणि पण ते दाणे का काढते? तुरीचे दाणे आले याच्यात टाकायला भातात. अच्छा. थोडस हाताने मिक्स केलं. एवढ्या सगळ्या प्राण्यांसाठी जेवण आहे. त्यांनी मला सांगितलं त्यांना जे जे आवडते ते मी करते. जे जे आवडतं ते? हां, या सगळ्या प्राण्यांना जे जे आवडते ते मी त्यांना करते. ओके. त्यांना चिकन सूप आवडतं? चिकन सूप नाही, चिकन सूप तर आपल्या दोघींना करायचं. पण त्यांना काय? भाजी? या गायनी सांगितलंय मला बनवायला सांगितले. गायीने मला वरण भात. गायीला वरण भात. आणि ह्या वाघासाठी आणि सिंहासाठी काय? वाघासाठी आणि सिंहासाठी पण वरण भात. वरण भात आणि आपल्याला चिकन सूप. वा. हिला कटोरी. कटोरी हो. मी बोलली ना. थोडस पाणी टाकायचं पाहिजे. आणि काय 10 मिनिट ओव्हन मी पकायंगे. अगं ओव्हन मध्ये पकवायचे नाही, बनवायचे. पकवायचे नाही ओव्हन मध्ये. पकवायचे नाही? नाही, आपला फक्त सूप थोडेसे गरम करायला पकवायचे ओव्हन मध्ये. ओके. पण तुझं ओव्हन कुठे आहे? याच्यात त्या साईडला तुझ्या मागे. अच्छा, ओव्हन आहे का? हा मी बस थोडं. अच्छा,
ये चाहिए। क्या है ये? ये बैंगन है। बैंगन? मम्मा बैंगन म्हणजे वांगो। पता लागतो काय बैंगन? वांगो। हां ते वांग म्हणजे आपण मराठीत बोलतो त्याच्यासाठी मी बैंगन बोलते। मराठीत बैंगन की मराठीत वांग? हां म्हणलं ते वांग आणि इंग्लिश मध्ये बैंगन। हिंदीत बैंगन? आता आपण हिंदीत बैंगन बोलूया। अच्छा हिंदीत बैंगन बोलूया। ओके ये थोड़ा सा बैंगन डालना है। आपण खरोखरचे बैंगन आले का बघूया का झाडाला? लकीली मला इवासाठी एक बैंगन मिळाले। ये देखो मुझे क्या मिला। ये क्या है? बैंगन। बैंगन वांगो। आता तू या वांग्याचं काय करणार आहेस? बैंगन। वांग्याचं काय करणार आहे? तर बैंगन। बैंगन शब्द खूपच आवडला का तुला? मला फक्त ग्रीनच बैंगन पाहिजे होतं का पाहिजे। ओ असे का? ठीक आहे दे मी तुला काढून देते। काटे लत्तडा काटे असतात ते टोचतात दे मी काढून। तुला टोचती हे काय आहे? बैंग हे ह्याच्यात ह्याच्यात वरण पकायला थोडे पकायला। अरे देवा चमचा। चल मी हे मक्का काटते। आज मक्याचं काही आहे सूप आहे का? हा मक्याचं सूप। आणि चिकन चपन की चिकन मध्ये मका घालणार आहे? चिकन मध्ये मका। अच्छा अशा आहे तुमची डिश आहे का आज? वाव। आणि मी जेव्हा डिश बनवलीला तेव्हा सगळे खाऊन बघा मी काय कसं केलं इथे। ओका लगेच नाही कापायचं होतं त्याच्या पहिले शाल काढायचे मग कापायचं आहे ना। हा तू शाल नाही काढलं? नाही विसरली मी। अरे आता परत चल शाल करते। शाल काढायचं ते आहे म्हणजे कोट कट आपलं काय तो शाल काढायचं ते आहे ना। पण मक्याचं साल हाताने निघत त्याच्यासाठी ते नाही लागत सोलायचं सोलानं। पण हे खोट खोट फक्त निघेल। ओके खोट खोट झालं सोलून मका? हा झालं आता कापायचं। ओके अरे हा आपण गाजर आणायचं राहिलं। आता लाव दे गाजर लाव दे आपण गाजरला तू नानो आणू गाजर म्हणजे खोटं खोटं गाजर आणायचं आहे। हा ठीक आहे। बैंगन मी काटले ते छोटस बैंगन काटते पण आता तुझा मेनू बदलला ना? मेनू बदलला ना आज म्हणजे वरण भात वांग्याची भाजी मक्याचं आणि चिकनचं सूप। वांग्याची भाजी नाही वळण मध्ये वांग टाकायचं। असं आहे का? म्हणजे इथे असं बैंगन कापलंय ते टाकायचे ह्याच्यात आणि ह्याची भाजी बनवायची म्हणजे मी पहिले कापलंय ती त्याच्यात आणि पहिले घेतलंय तिची भाजी म्हणजे आपण दोन दोन एकाची बैंगन केलंय। तुझं सगळं जेवण रेडी झालं की मग आपण चिखलाचा काय काय बनवायचं? केक। तू फक्त माझ्यासाठी केक बनव मी या सगळ्यांसाठी या सगळ्या प्राण्यांसाठी जेवण बनवते। हे असे आहे ना या झाल्याच्या त्या मागे आहे केकचं किचन या साईडला। अच्छा तिथे केकचं किचन आहे का? ओके बनव। ओके पण सगळं बनवायला खूप वेळ लागतो। तोपर्यंत दानेशोर वांग्याची भाजी बनव। वरण झालेलंच आहे ना? भात पण झालाय? नाही भात कलायचं आहे फक्त वरण झालंय। अच्छा मग आता भातात हे दाणे घालणार आहेस? पण आपण भातात दाणे घालतो मम्मा। आपण मटर घालतो भातात पण हे तर खोटे खोटे मटरच आहेत ना? हा हे पण मटर। ठीक आहे मग मी जाते केकच्या किचन मध्ये। बाय बाय। तू माझी काळजी करू नको मी सगळं करून घेते। पण केकचं काम तर माझ्याकडे होतं ना? अरे मी तुला सांगितलं ना त्यांच्या बर्थडे असेल त्यांनीच केक बनवायचा आहे चिकनचा। त्यांनी चिकन सूप बनवते ते ठेव ओव्हन मध्ये हे तर तुला मी पहिले सांगितलं होतं। अगं तू एकाच पदार्थाला किती नावं देतेस? ठेव आता ओव्हन उघड। अभी से ओव्हन में 10 मिनिट नाही 15 मिनिट ओव्हन मध्ये। ओके बटन दाबून ठेव खाली बटन दे त्याच्या पिचिक 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 पिचिक।
अरे देवा, काय बनवते? ह्याच्यात भात आणि ह्याच्यात केक. हा भात, ह्याच्यात भात नाही, ह्याच्यात भात. अरे बापरे, त्याच्यात भात आणि आपण खेळतो ना त्याच्यासाठी हाताने करतो भात. मी कुठे बसू मला माहित नाही, मी कुठे बसू, मी तर उभीच लावू शकलो करते. तू एक काम कर, थांब. बसलीस? बसली. का उभी राहून राहून कंटाळलेलीस? प्राण्यांना खूप भूक लागली, लवकर लवकर बनव ना. ते प्राणी ओरडत आहेत. नाही, खरंच ओरडतेत खोटे खोटे. थांबा थांबा, जेवण होत आलंय. तू सांगितलं त्यांना केक बनवणार आहे ते? म्हणून ते सगळे खुश झाले. मग ते थांबतो बोलले थोडा वेळ. हा बोलले, तिला बोलणार की आता भात झालाय. मग सगळ्यांना बोलणार, हत्तीला पण बोलणार की आता तुम्ही भात खा. मग भात खाऊन झाल्यावर मी त्यांना बोलणार, भात खाऊन झाल्यावर आपण काय काय खाणार नाही, तर तू बोलायचं केक. ओके, तर पहिले आपण घेऊया या छोट्या गाईला. ती खाते तर मी बासुंदी वाजवते, ती खात नाही. काय, कुठे छोटी गाय? ही बघ, ही छोटी गाय आहे. अच्छा, तिला आधी दिलंयस का? हां, आणि ही मोठी गाय हिची मम्मी. अच्छा, हिची मम्मी आहे. आणि मग ती खात नाही आहे का छोटी गाय? खात नाही, तिला गाणी ऐकत खाय खायचे. पण ती खाते. अरे हो रे, खाते चैती. हां, तिचे खाऊन झालं. चल आता मी गाणं बंद केलं. ज्यांचं झालं ते काय करणार? कुठे बेडरूम त्यांचा प्राण्यांचा? अरे तिथे छोटी गाय झोपली आहे ते तिथे. अच्छा, आता मला बघू दे, ती गाय कशी झोपली आहे. आता तिने मला सांगितलंय की केक लेली झाला, की मला उठवत मी केक खायला ये. तोपर्यंत सगळ्यांचं जेवण झालं की त्यांना पण झोपायला पाठव. ओ, म्हणजे आता तू सगळ्यांना वाढणार, मग त्यांना झोपायला पाठवणार आणि मग केक बनवणार आहेस. काय हे माझे बर्थडे नाही, आज या सगळ्यांचा बर्थडे आहे. त्याच्यासाठी मी त्यांना झोपायला सांगते. त्यांच्या आपल्या दोघींना त्यांना सरप्राईज द्यायचं आहे. सरप्राईज द्यायचं आहे? सगळ्या प्राण्यांच्या एकत्रचे बर्थडे आहे. आणि जेव्हा ते बाहेर आले ना बेडरूम मध्ये, तेव्हा आपण दोघी व्हायचे हॅपी बर्थडे प्राणी असे व्हायचे. स्टॉल वाला फक्त करायचं आहे. मग स्टॉल वाला झाला की असे अशी जी अकाल येत ना स्टॉलची, ती अशी ठेवायची. मग ते असं फक्त ठेवलं, ते बाहेर येईल ना तुझे, तू केलं स्टॉल तर मी त्याला ही डेकोरेशन करणार ना. ओके, चला तर मी करून घेते. आमचा केक लेली अजून नाही झालाय, ते असं ठेवायचं. किती मिनिट? फक्त थोडा मिनिट. थोडा मिनिट. वा, वाव. आता आमची पोपटी बनवायचं काम सुरू आहे, हो ना? आणि ते झालं की मग आम्ही फायनली घरी जाणार आहे. आज दुपारपासून 1 वाजल्यापासून आम्ही इथेच आहोत. आता 5 वाजले. बने जेवण बनवलं, नंतर काय केलं? केक बनवला, आता पोपटी. आता हे थोड्या वेळाने आमची पोपटी मडक्यामध्ये लावून झाली की मग आम्ही जाणार आहोत घरी. टीव्ही बघणार आहे. बरं, तिचा प्लॅन आहे घरी जायचं, हातपाय धुवायचे, आंघोळ करायची, हो ना? हो, आंघोळच करावी लागणार आहे तुला. तू पूर्ण दिवस मातीत माखलेली आहे, छान आंघोळ करायची, दूध प्यायचं. दूध प्यायलं नाही? नाही. कधीपासून नाही? कधीपासून नाही. अगं, आता संध्याकाळी दूध पितेस ना, ते प्यायचंय. दूध पिऊन झाल्यावर छोटा भीम बघण्याचा प्रोग्राम आहे. आणि मग अभ्यास करायचा की नाही? अभ्यास नाही करायचा. टीव्ही बघून झाल्यावर मग अभ्यास. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि इवाचे नवीन नवीन शोधलेले खेळ कसे वाटले ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट्स मारा. सबस्क्राइब करा. बाय, पुन्हा भेटू.